नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशन्समध्ये आपण मिल्खा सिंग यांची माहिती बघितली होती की त्यांनी धावपटू मिळवण्यासाठी हा नावलौकिक मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले हे आपण त्या पाठामधून बघितलेलं आहे. त्या पाठामधून आपण असंही शिकलो आहे की कोणताही कष्ट करण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो, सराव करतो, तेव्हा नक्कीच आपण नावलौकिक मिळवू शकतो. तुम्हीही तसाच नावलौकिक मिळवावा असा त्या पाठातनं शिकण्याचा उद्देश आहे. पाठ आपल्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये असण्याचा उद्देशच हा आहे की तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच आदर्श किंवा नावलौकिक मिळवणारी व्यक्ती बनावं असं त्या पाठाचा उद्देश आहे. आपण आता त्याखालील प्रश्नोत्तरे बघूया. मिल्खा सिंग यांचा जन्म कोणत्या गावी झाला? बरोबर सांगा. मिल्खा सिंग यांचा जन्म पाकिस्तानातील मुझफ्फरगड या शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या गोविंदपुरामध्ये झाला. कोणामुळे मिल्खा सिंग लष्करात भरती झाले? त्यांचा भाऊ जो होता मालखान, त्याच्या आग्रहामुळे ते लष्करामध्ये भरती झाले. बालपणी मिल्खा सिंग यांना शाळेत जाण्यासाठी किती किलोमीटर धावावं लागे? बरोबर 10 किलोमीटर धावावे लागे. बालपणी मिल्खा सिंग यांना शाळेत जाण्यासाठी 10 किलोमीटर अंतर धावावे लागे. पुढे समानार्थी शब्द लिहा. दररोज म्हणजे काय? डेली, इंग्लिशमध्ये डेली, मराठीत प्रत्येक दिवशी. प्रतिस्पर्धी हे जे समानार्थी शब्द तुम्ही वहीत लिहिणार आहात त्याची खाली त्याचं वाक्य पण झालं पाहिजे. वाक्य लिहून ते वाक्य मला दाखवायचं आहे. प्रतिस्पर्धी म्हणजे विरोधी स्पर्धक. क्रीडा म्हणजे व्यायाम किंवा खेळ. विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रतिकूलच्या विरुद्धार्थी अनुकूल. यशस्वीच्या विरुद्धार्थी अयशस्वी. थोडक्यात उत्तरे लिहा. ॲथलेटिक्स क्षेत्रातील मिल्खा सिंग यांचे योगदान स्पष्ट करा. योगदान म्हणजे त्यांनी काय काय केलं ते आपल्याला लिहायचं आहे. सांगा बघू काय 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 त्यांनी योगदान दिलं. बरोबर, मिल्खा सिंग यांना दररोज शाळेसाठी 10 किलोमीटर धावावे लागले. त्यानंतर ते भावाच्या सांगण्यावरून लष्करात भरती झाले. तेथे सक्तीच्या धावण्यामध्ये त्यांचा 6वा क्रमांक आला. त्यामुळे लष्कराने त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठवलं. आणि जेव्हा मेलबर्न येथे 1956 साली झालेल्या 200 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून ते भारतासाठी धावले. कटक येथे सुवर्णपदक त्यांनी ह्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये त्यांनी कटक येथे सुवर्णपदक मिळवलं. 1958 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून दिले. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 4वा क्रमांक मिळवून दिला. कसा मिळवून दिला? तर त्यांनी 45.73 सेकंदात धावून राष्ट्रीय विक्रम केला. आणि जो राष्ट्रीय विक्रम त्यांनी केला तो 40 वर्ष त्यांच्यानंतर कोणीही करू शकलं नाही. म्हणजे जो 40 वर्ष कोणीही मोडला नाही अशा प्रकारचा त्यांनी विक्रम केलेला होता. अशा प्रकारे ह्यांनी ॲथलेटिक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केलेली होती. आता पुढे मिल्खा सिंग यांच्याबाबत खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? बरोबर, पद्मश्री. त्यांनी कोणतं आत्मचरित्र लिहिलं? द रेस ऑफ माय लाईफ. त्यांच्या मुलीचं नाव होतं सोनिया. आत्मचरित्रावर निघालेला चित्रपट कोणता आहे? तर भाग मिल्खा भाग. म्हणजे त्यांची जी चरित्र किंवा त्याची जी कथा आहे ती आवडल्यामुळे त्याच्यावरती चित्रपट झाला. त्याचं नाव भाग मिल्खा भाग म्हणजे धाव. भाग म्हणजे धाव, हिंदी आहे त्यामुळं भाग म्हटलेले. भाग मिल्खा भाग म्हणजे धाव मिल्खा धाव. स्थापन केलेला ट्रस्ट कोणता आहे जो त्यांनी गरजू खेळाडूंसाठी स्थापन केला? तो आहे मिल्खा सिंग चॅरिटेबल ट्रस्ट. अशा प्रकारे त्यांनी कामगिरी केलेली आहे. पुढे योग्य जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. भारत सरकारनं त्यांना कोणता पुरस्कार दिला? बरोबर, पद्मश्री पुरस्कार दिला. सन 1956 त्यांनी मेलबर्नच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
जनरल अयुब खान यांनी त्यांना द फ्लाइंग शीख म्हणून पदवी दिली आणि 1958 साली त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। अशा प्रकारे आपली प्रश्नोत्तर संपलेली आहेत। अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता। कोणताही भाग समजला नसेल तर विचारू शकता। धन्यवाद।